दिव्यांच्या अवसेची कहाणी ऐकादीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा हिचा आपण सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदीरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिली हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे तेलवात करावी स्वतः ते लावावेत खडीसाखरेच्या खड्याने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारे बंद पडले पुढे या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुकामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत की कोणाचे घरी जेवावयास काय केले होते कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली घर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझसारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असावयाचा माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा त्यात मला यंदा अशी विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतके म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनी विचारले असे होण्याचे कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सूर होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूसासऱ्यांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिली म्हणून मला असे दिवस आले ती दरवर्षास माझे मनोभावे पूजा करीत जे असे जेथे असेल तेथे ती खुशाल असो असे म्हणून दिव्याने आशीर्वाद दिला सदरहू घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिले नाही असे समजले मग तिला मेणा पाठवून आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत त्यारी दिली ती सुखाने राज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आड टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण